राज्यावर आले. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीला सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकांचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूर जवळ होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम येथे होती. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. हरिशेन या वाकाटक राजाचा वाराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे अजिंठा येथील एक लेणे त्याचं हे चित्र. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. अजिंठाच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृतिक भाषेतील हे आहे अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपान. बऱ्याचसे आपल्या सह्याद्री चॅनेलच्या आणि राज्य शासनाच्या सरकारी कार्यालयांमध्ये हे जे चित्र दिसतं ते हे आहे अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपान. ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील.